नमस्कार बालमित्रांनो, आज आपण एका नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. त्या पाठाचे नाव आहे ॲक्टिव्हिटी टाईम. तर मित्रांनो, या पाठामध्ये आपण से प्लीज या घटकाची ओळख करून घेणार आहोत. या पाठामध्ये ज्यावेळेस जी कोणती पण क्रिया करायला सांगू त्यामध्ये प्लीज हा शब्द वापरला असेल तरच ती क्रिया करायची आहे. जर प्लीज हा शब्द वापरला नसेल तर ती क्रिया करायची नाही. असा हा ॲक्टिव्हिटी टाईम हा आपल्याला खेळ खेळायचा आहे. स्टुडंट, लिसन केअरफुली अँड ॲक्ट ओनली वेन आय से प्लीज. म्हणजेच मी तुम्हाला जेव्हा प्लीज हा शब्द सांगेन त्याच वेळेस तुम्हाला ती कृती करायची आहे. तर आता पाहूया आपण हा खेळ कसा खेळायचा ते. आता हे चित्र पहा. या चित्रामध्ये टीचर सांगत आहेत प्लीज सिट डाऊन. त्यामुळे सर्वांनी प्लीज हा शब्द ऐकल्यावर सर्वांनी ती कृती केलेली आहे आणि सर्व विद्यार्थी खाली बसलेले आहेत. आता हे दुसरे चित्र पहा. या चित्रामध्ये टीचर सांगत आहेत प्लीज स्टँड अप. त्यामुळे सर्व मुलांनी प्लीज हा शब्द ऐकल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी उभे राहण्याची कृती या चित्रात केलेली आहे. मित्रांनो, आता हे तिसरे चित्र पहा. या चित्रामध्ये बाईंनी सूचना दिलेली आहे टर्न अराउंड, पण यामध्ये प्लीज हा शब्द वापरलेला नाही. पण तरीसुद्धा एक विद्यार्थी याने ही सूचना पाळली आणि त्यामुळे तो बाद झालेला आहे आणि आऊट झालेला आहे. पण बाकीच्या विद्यार्थ्यांनी मात्र ती सूचना पाळलेली नाही. ह्याचा अर्थ त्या ठिकाणी ते जिंकलेले आहे. मित्रांनो, आता हे चौथे चित्र पहा. यामध्ये टीचर सांगत आहे प्लीज होप ऑन वन लेग. आणि या चित्रामध्ये आपल्याला दिसते की टीचरने प्लीज हा शब्द वापरल्यामुळे सर्व विद्यार्थी एका पायावर उडी मारत आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ती सूचना नीट कळालेली आहे आणि हा गेम कळालेला आहे. आता हे शेवटचे आणि चौथे चित्र बघा. यामध्ये टीचर सांगत आहेत होप ऑन टू लेग्स. होप ऑन टू लेग्स असं म्हटल्यावर त्याच्यातल्या काही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ते सूचनामध्ये प्लीज हा शब्द न ऐकताही ती सूचना पाळली आहे आणि त्यामुळे ते विद्यार्थी आऊट झालेले आहे. आणि अशा प्रकारे बाकीच्या ज्या विद्यार्थ्यांनी ती सूचना पाळली आहे तर पाळली नाही तर त्यामुळे ते विद्यार्थी जिंकलेले आहेत. तर अशा प्रकारे हा ॲक्टिव्हिटी टाईम खेळ खेळायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा गेम कळलेलाच असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हा खेळ अशाच प्रकारे खेळू शकता आणि एकमेकांना या सूचना द्यायच्या आहेत. धन्यवाद.